नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पा आज मला योगिता संदर्भात बोलायचं आहे तर ती तिचे दोन रूप नेहमीच दाखवत असते माहेरी वेगळं आणि सासरी वेगळं असा तिचा चेहरा खरा चेहरा असतो तर तसं पाहिलं तर ती माहेरी असताना खूप सारी फडफड करत असते किंवा भरपूर सगळ्यांना बोलत असते मी असं म्हणत नाही तिने एन्जॉय करू नये किंवा आनंदी राहू नये दुःखी राहावं असं मुळीच नाही परंतु आपला स्वभाव हा पण कसं आहे ना असं खोटारड्यासारखं वागू नये सासरी केली की एवढी गोगल गायसारखी होऊन बसते आणि खूप रडते पडते व्हिडिओ काढते सहानुभूती मिळवते आणि आता माहेरी म्हणजे तिचं नेहमीच ते आहे माहेरी गेली की लगेच तिचा आवाज वाढणार बोलण्याची भाषा बदलणार पब्लिकला देखील उद्देशून बोलणार सासरी असले का भाऊ बहीण भावांनो बहीण भावांनो माझी अशी परिस्थिती माझी अशी परिस्थिती खोट बोलून बोलून दिशाभूल करून करून सहानुभूती मिळवायची पण आता माहेरी आली तर पहा आता लगेच म्हणते की मी खूप दिवस झाले गप्प बसले पण मला लोकं बोलतात मला कमेंट्स करतात की ज्यांना बोलायचं नाही त्यांना पण बळ पैशासाठी बोलायला लावतायत मी तुम्ही म्हटले म्हणून सासरे दाखवले ठीक आहे ना लोकांनी तुम्हाला विचारलं सासऱ्याबद्दल तेव्हा तुम्ही सांगितलं पण जर तुम्हाला तुम्ही तुमच्या व्हिडिओमधून काही कंटेंट देत असाल किंवा तुम्ही युट्यूबर आहात तर लोकांनी कमेंट्स केल्या तर कुठे बिघडलं ठीक आहे तुम्हाला जर नाही आवडलं तुम्ही समजून सांगू शकता की हे चुकीचं आहे असं बोलू नका पण लगेच तुम्ही असं करायचं नाही तुम्ही हे चुकीचं करत आहे त्यांना भरपूर काही लगेच उद्धड भाषेमध्ये बोलायचं तर कुठेतरी हे चुकीचं आहे त्यामुळं बघ योगिता तुझ्या संदर्भात लोकांचा खूप चांगला अजूनही काही म्हणजे खूप चांगला समज आहे किंवा गैरसमज वगैरे नाही किंवा तू काही गोष्टी असं आहे ना, ना। जे तुझ्या रिअल आहेत लाईफमधल्या रिअलच दाखवत जाऊ खोटारडेपणा करत जाऊ नको माहेरी एक सासरी एक असे दोन तोंडी रूपं तू दाखवत जाऊ नकोस नाहीतर मग लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल एवढं तुला मनापासून सांगत आहे कसं असतं ना एकदा एक हे पब्लिक आहे शेवटी त्यांचा विश्वास उडाला की मग ते सहजासहजी परत बसत नाही पण तुला कसं आहे ना माहेरी आली का सगळेच खुश असतात तूच नाही ग म्हणजे मी सुद्धा प्रत्येकजण माहेरी खुश होतो पण जे काय आपलं खरं रूप आहे आपला खरा चेहरा आहे आपण यूट्यूबवरती आहोत तुम्ही भांडण भांडणतंटा सगळ्या गोष्टी दाखवता मग काही गोष्टी अशा असतात की तू सासरी देखील हसून खेळून राहायला पाहिजे तुला चांगलं सांगतात तुम्ही युट्यूबर आहात तर काही गोष्टी तुम्हाला तुमच्या चुका दाखवून दिल्या तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करायला तु शिकायला पाहिजे नाहीतर मग बाकी पिंकी आणि तू तुम्ही सारखे सगळे सारखेच व्हायला लागलेले आहेत कारण की डी मोठी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तू असं विचारतेस पब्लिकला की पब्लिकला काय प्रॉब्लेम आहे आमचा तर पब्लिकला तुमचा काही प्रॉब्लेम नाही तुमच्या कंटेंटचा प्रॉब्लेम असतो तुम्ही कंटेंट व्यवस्थित द्या पब्लिक तुम्हाला कधीच बोलणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं कसं आहे ना तुझा जो खरा चेहरा आहे पब्लिकला माहेरी आल्यानंतर लगेच कळतो की तू खरी कशी आहे आणि खरी कशी नाही कारण की तुझ्या बोलण्याची तेवर तुझे एक्सप्रेशन तुझ्या सगळ्या गोष्टी माहे आल्यानंतर लगेच बदलतात तर कुठेतरी हे तुला थोडंसं चुकीचं आहे पब्लिकशी बोलताना थोडासा नम्रपणा असावा एवढी तुला मनापासून विनंती आहे तर असो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद